बघा गाईस प्रज्ञा रागवली होती आतापर्यंत माझ्यावर आणि गाईस आता पार्सल आले गाईस ये मैंने इसको गलती से बस ऐसे कर दिया था मस्ती में ऐसे नाखून ऐसे कर दिया था तो फिर ये मेरे को बोलता नहीं दूंगा क्यों मेरा है ये मैंने ऑर्डर किया मेरे पैसे तू बात क्यों कर रही है पार्सल आए तो बराबर बात कर रही है मैंने ही तो ऑर्डर किया है ना मेरा पार्सल तू सोच रही है साड़ी है ना तेरा आपके साथ प्रैंक हुआ है तेरा साड़ी कुछ दिनों में आएगा साड़ी मांगो ली गाइस या पूरी ने 2000 रुपए ची दिवाळीसाठी साड़ी ऑर्डर केले 2000 रुपये ची आणि त्या साडीवरती खूप चर्चा झाली मग कुठेतरी मी तिला ऑर्डर करू दिली शाबाश पर्पल कलरची बेडशीट मागवली वा वा ही मी मागवली होती ही वाली ती तिने मागवली एडपट पोरी नाही मॅच हो रहा शाबाश गिरा कुछ नीचे डबल बेडशीट आहे का वो अच्छा है देखा क्वालिटी पर हाँ मेरे इसका देख कॉटन है मेरा अच्छा वाला है पागल और कॉटन है ये देख इस तरह रखता है ना बिछाने के बाद ये जैसे का वैसे ही रहेगा हाँ क्या और सब मालूम नहीं था मेरे को ठीक है गाइस दिवाळी साठी सगळं राशन पाणी भरलंय आणि म्हणजे जे मेन आहे सामान म्हणजे कपडे लाडूचे कपडे तर आले दिवाळीचे फक्त माझ्या आणि प्रज्ञाचे राहिले मेरे लिए क्या मंगाय हिच्यासाठी माझ्यासाठी प्रज्ञानेच मागवले गाईस कपडे बघू कधी येतात ते होप सो दिवाळीचे एक दिवस तरी पहिले येऊ दिवाळीच्या दिवशी आले तरी चालेल कारण संध्याकाळी कारण संध्याकाळी घालायचे ना आपल्याला सो लेट्स आणि सुबह व्हाईट कुर्ता पहिना ठीक आहे मित्रांनो बाय बाय तर गाईस बघा मी रंगोळी तर काढली घराचं बाहेर आणि रोहितला छोटू छोटूशी भूक लागली होती तर मी विचार केला काय बनवू रोहितसाठी म्हणजे आहोसाठी काय बनवू तर इकडे मी छोटस माझ्या मतलब दिमागातून एक आयडिया काढला आणि ते मी पहिल्यांदा ट्राय करत आहे तुम्हाला अगर तुम्ही एकदा ट्राय करा तुम्हाला आवडेल तर मला सांगा मी कसं सांगितलं तुम्हाला हे रेसिपी तर तुम्हाला दाखवते मी तर बघा एकदा मी मूंग डाळ जे भिजून घातलं इकडे आणि नारळ घेतलं आहे आणि मिरची घेतली आहे ती लाल आणि मी हे तिघी पण मिक्सरमधून काढून घेते आणि इथे पेस्ट बनवते नंतर थोडंसं बेसन टाकणार मी थोडंसं आणि त्याचे पण भजे फ्राय करणार आहे पाणी लेक समजते चालू आहे आणि बेड बघ जवा तवा बेड आवरावा लागतं बघा अशा प्रकार झालेला आहे आणि ना याच्यात मी थोडस बेसन पीठ टाकणार आहे टाकले याच्यात फ्राय करण्यासाठी ते चपटे होते पता नहीं कैसा होगा गाइस क्या मालूम होगी मैंने तो नया ट्राई किया कुछ माझ्या रोहितला लय भूक लागली होती त्यामुळे मी काहीतरी नवीन काढला एक्सपेरिमेंट मला बघू वाटत नाही की म्हणजे रोहितला भूक लागली आणि मी काय बनवली एवढी एवढी तर गाइस कोनो चीज से बना है ये मूंग दाल से बना हुआ भजिया है ये क्या मैं तू क्या बहुत बड़ा शेफ है क्या मैं तेरे को डिसाइड करने के लिए दूं हां बताओ सर कैसा बनाई मेरे को ट्रॉफी दे दो ना मैं कौन हूं मालूम है मेरे घर का सरदार है तू सरदार है ये घर से बनाएगी उसको मैं नहीं चखूंगा ना तो तेरा बना हुआ वेस्ट मेरे को चखना पड़ता क्योंकि मैं खाने वाला इंसान है जिंदगी भर तू मेरे खिलाना काय को पर तमा को मैंने नहीं बोला था ये सा तंबाकू
ये पहली बार तेरी लाए हाथ का कोई भाजी अच्छा लगा तो, क्योंकि तू बटाटे का व्हाट इज योर मेन मैच खाने का वो सब तेरे को नहीं आता अच्छे से, तुम कहीं ना क्या चाहते हो कि मैंने अच्छा नहीं बनाया आज तक कुछ भी तुम्हारे लिए। अच्छा क्या नाम क्या प्रनस रॉयल चपटे भजिए मैंने इसमें डाले हो दाल मूंग दाल का मूंग दाल चपटे छान लग पड़ता है सहा आनी छोटे छोटे भोग बाय बाय गाइस बघा मी किती ख्याल रखते यांचा पण ये आहे ना माझ्या काही मेहनतीचा काही लक्षच नाही ठेवत तारीफ नाही करता किती काय तारीफ करता देन से आय लव्ह यू प्रज्ञा से से मला 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 गाइस हे मला कधी बोलत नाही असं मी किती प्रेम करते आणि हे माझ्यावर करत नाही असं मला वाटायला लागलं आहे लाडू मी ले प्रेम करते बघ आपल्या दवाश मध्ये कोण येत आहे मुको है नहीं मुझसे प्यार पहले बोलना अगर था का एपिसोड लगाना अच्छा मैं ते को ना इतना फोर्स भी नहीं करूंगी कि मुझे जबरदस्ती प्यार कर मेरे पास बस बुबड़ी है ये मेरी बच्ची अच्छा हो गया बस ट्यूशन देते घरी मी त्याला शिकवत आहे कसं काय करायचं कल इंग्लिशचा पेपर होता तुझा आणि मी तुझी मदत केली ना आज गणितचा आहे मॅथ आणि मराठी मध्ये येते सर्व पेपर तर मला मराठी एवढं जमत नाही पण मला मराठी वाचायला येते आणि मी थोडीफार हेल्प करणार माझ्या नाही तुम्हीच खा तर मी तेरी उतनी मदत करूंगी जितना मेरे जवाब आएगा ठीक है चौथा महिना येतो आज प्रॅक्टिस करते उलट पडायचे पड पड थोडस भाग येतो थोडस लाडू चल 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 ये थोडी सपोर्टची गरज पडती आम्हाला बघा चल ये थोडस सपोर्ट पाहिजे फक्त अरे आले अले 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 चल ना सुप्रभात मंडळी इकडे औषध आता वाजले आहेत 9 आणि मी चाललो आहे आमचे आज फायनली आमची मॅच आहे टूर्नामेंट दुसऱ्या बाहेर गावी सगळं चाललो सकाळ सगळं जेवण वगैरे सगळं नाश्तापाणी झालेलं आहे लाडू ओरडते तिची मम्मी रांगोळी बनवते रोज रोज कडून आणते डिझाईन काय माहीत पडत नाही एवढं काय विषय लाडू काय बरं सारी राग बघितला आमचा माझी हालतला इग्नोर करा आणि मी बनवत आहे इकडे फराळा दिवाळीचा तुम्हाला दाखवते तर गाईज इकडे रवा घेतला आहे मी करंजी बनवण्याच्या पहिला स्टार्ट केला आहे मी करंजी बनवण्यासाठी इकडे तूप टाकलं आहे आणि थोडं भाजून घेत आहे मी आत्तू आणि उसकी लाडली बेटी गाईज बघा माझे काजू बदाम कापून झालेले
त्याच्यात मी किसलेला खोबरा टाकला, भाजून झाला. ये भुजकी हो गया है अभी. मराठी बहुत अवगड़ हो जाता है मेरे लिए, खुशी मनो के खा रही है इधर. अरे ये मेरी गोद में ही नाटक कर रही है, इसको सुलाने का है अभी. गाइस इसको अभी मिक्स कर देती हूँ मैं. मैंने ड्राई फ्रूट्स वगैरह सब डाला इसमें, काजू बादाम हनी किशमिश पिस्ता सोच रही थी डालू, लेकिन नको पिस्ता है ना, अच्छा नहीं लगेगा ना. थोड़ा सा नमक नमक जैसा हो जाएगा इसमें. ये मोटा जला. गाइज आपला पीठ मळून झाला, इकडे मी गोळा केलाय आणि हे सगळं कामामध्ये लागले मी आता. कारण जी फक्त पहिला बनायचं आहे आपल्याला, नंतर बघूया अजून काय काय बनायचं आहे आपल्याला. सो गाइज इकडे मी थोडासा, मला झोप आली लागली होती कारण माझे खूप थकलेलो मी. पळून पळून मॅच जिंकलो आम्ही खेळायला गेलेलो तर मी घरी प्रज्ञाने तोपर्यंत करंजी शंकरपाळे सगळ्याची तयारी करून ठेवली, बनवायची बनवून सुद्धा पण ठेवले. हे माझं ढोलक आहे, लाडू लाडू ढोलकपूर, ढोलकपूर का राजा करंजा प्रज्ञाचा. अरे बापरे बाप, मस्त कडक झाले आहेत एकदम. आणि हे काय, हे काय, यायचं शंकरपाळा रे त्या मोठा नाही पसंत. के खेत में सांड घुसा है तारक मेहता. अरे ना मोटा मोटा का शंकर पड़े के लिए तुम्हें मस्त क्रिस्पी है ना. टेस्टी है. ये देखो आवाज आया ना. क्रंची. फुल महाराष्ट्रन बनली प्रज्ञा आता. क्या है वो तूने मंगाए थे? बाप रे प्रज्ञ इतना काय धड़ दो 250 रुपए का. धड़ बोलते हैं. तूने ये सब क्यों मंगाए? तू छोटी बच्ची है क्या? अरे तुझे नहीं पता ये कैसे मुड़ गया. गाइस मी अंकल ला घ्यायला गेलेलो ब्लॉग घ्यायचा, वेळ मला भेटला नाही सॉरी. एवढा गर्दा होता ना आज दिवाळीचा, आणि फटाके वगैरे पण आणायचे विसरलोय मी. आणि फटाका नीला भूल गया मैं, बहुत गर्दी था. ते लाईट वगैरे खराब झाले, ते चेंज करून आणलेत मी. मेसेज पण नाही बघितलं मी प्रज्ञ सॉरी. मला खूप आता मी त्या ट्रॅफिक मध्ये अडकून अडकून दिमागात हॉर्न वाजत आहे, माझ्या कानात हॉर्न बसले. चला नंतर भेटू, आता फ्रेश होतो. हे बघा प्रज्ञाने खुशीच्या हातापासून मेहंदी काढली. दाखव गाईस. हे बघा प्रज्ञाने आव्याचं आणि प्रज्ञाचं नाव लिहिले माझ्या हातावर. मी इकडे मेहंदी काढणं चालले, सॉरी रांगोळी काढणं चालले. एवढं संध्याकाळची लाडू फिरते बघा. इथे भाऊ आलेत पुण्यावरून दिवाळीसाठी. बाबा आलेत, आजोबा आलेत तिथे लाडूचे. फटाकडे घेतलेले आहे फायनली. चला आता घरी जाऊ मित्रांनो. पकडा गाईस, मी फटाकडे घेऊन आलो आणि हे लोक इकडे लाइट गेले बघा घरी. अंधेरे में क्या उडले रे, अभी उजाला होगा ना बाहेर. किधर है माचिस? कुठे माचिस? कुठे यार प्रज्ञ माचिस कुठे? उधर है म्हणल्यावर झालं काम. प्रज्ञाचे पैसे बघा 40 रुपये. प्रज्ञ नाही भेटत आहे दुनिया में. मैं क्योंकि तू है इसके लिए मैं हूँ. तू है तो मुझे फिर और क्या चाहिए. बाहर झोप ले आगा कर दो. अभी बाप रे, ये कौन सा टाइम है गुलाब जामुन बनाने? मैं खाना बनाऊंगी, पूरी रात जागूंगी.
लोग कर दो रोशन दुनिया को। ये बोल ये नहीं जड़ते रे दिवस नहीं जड़ते। अरे रे 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 अरे रे 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 तो लाइट गेली ना तो पर्यंत ना मी लाइटिंग लाइटिंगचं सेटअप करून घेतो। मग लाईट आल्यावरती डायरेक्ट चमचम चमचम अच्छा चार्जिंगचं लाईट आहे। भाऊनं बघा इकडं वहिनीनं भाऊने केस तयारी केली घरांची दिवाळी आहे ना। हे रंगोली बनाय आहे हे भाऊने बनवलेले आहे और वहिनीने आणि बुबडीला घेऊ लागले आणि आव्याला घेऊ लागले। इकडे बनत आहे एकदम टेस्टी टेस्टी गुलाब जामुन बघा कितना बज रहा है गाइस। खूप उशिरा बनत 9 वाजणार आहे दादा। इकडे आपले आघात चालू आहे आघात। किती भूक लागली आहे आघात चालू आहे इकडे। वेब सिरीज लाडू खेळते चला हे बनवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं बनते। झोप आली उद्या मला मॅच खेळायला जायचं आहे गाईस। मॅच आहे म्हणजे उद्या बाय। A few moments later काय कर रे गाईस रोज मजा कर आहे। थँक्यू सो मच। खूप सारे आम्ही बनवत आहोत कारण ना आमचे सर्व फॅमिली मध्ये आम्ही सर्वांना गुलाबजामुन वाटणार आणि माई तर करणार नाही। माई नाही करणार गाईस। माई एकटी आहे। माईला टायफॉइड झालाय आणि माईच्या मुली पण आल्या नाहीत म्हणजे माझ्या आजच्या ह्या वेळेस आल्या नाहीयेत दोन्ही पण। एक आत्याचं ऑपरेशन आहे आणि एक आत्याची मुलगी ऑफ झाल्यामुळे ते लोक नाही येत आहे। खूप सारे बनवायचे आता एवढे सारे बनलेत बघा अजून बघू किती बनतात। प्रज्ञा शिकवते मला काम करायचं। एवढेच सारे गुलाबजामुन इकडे तळणं चालले आणि अशा दिसत आहेत ते पाकामध्ये टाकले नाहीत टाकायचे आहेत। ट्राय करू सकाळी आपण। मला लाडू सांगा सांभाळायची ड्युटी गाईस। सॉरी मला ब्लॉग एंड करावं लागेल। बाय बाय टेक केअर लव यू ऑल कीप सपोर्टिंग। दिवाळी मध्ये खूप मजा येणार आहे। दिवाळी ब्लॉग कमिंग सून। बाय बाय बोल रही लाडू। बाय 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 गाईस। वळवळ होती तिला चौथा महिने झाले ना चार महिने कंप्लीट तिला सहन होत नाही तिची त्यात येणार आहे तिला। चला बाय गाईज एवढे बनवून तयार झालेत गुलाब जामून। प्रज्ञा पाक तयार करते रात्रीचे सगळे जेवणं खावणं झाले मी झोपणार आहे इकडे आणि लाडू इकडे खेळतोय माझा लाडू। गाईज बघा मी पाक रेडी केली आता एक एक टाकते पाक मध्ये गुलाब जामून इकडे गाइस ये उड़ के आ रहे तो ढगला करो मेरे हाथ ही ना जो तो गाइस एक साथ डालते ना मैं आपको दिखाने के लिए ऐसे ऐसा कर रही थी वही इधर बच्चे को संभालने चलो इधर सॉरी बेडशीट खराब कर दिया सब मेरा तो इनका बिस्तर लगा के दिया मैंने सॉरी। अरे बाप इसको खाना कभी है कल सुबह खा सकते हैं। बहुत गर्म गर्म है ना तो डायरेक्ट फ्रिज में नहीं रख सकते उसको उधर कर उस सामान खाली कर उधर से तो टप टप ये प्लास्टिक का हटा ना उधर से जलनते नहीं वाह जल लगा। एक एक भी नहीं खा सकते नहीं ना गरम है आज जल जाएगा। बहुत टेस्टी लग रहे हैं ठीक है पता ना बनते किती बनवलेत बघा हे बघा माझा हाताचा एवढा टोप आहे। खूप झोप आले गाइस भेटूयात आता उद्या डायरेक्ट। Happy Diwali to you and your family. Enjoy, keep loving, keep supporting.
असंच दिवाळीला, दिवाळी खूप स्पेशल असते, सर्वांनी एकदम चांगली दिवाळी सेलिब्रेट करा आणि सर्व फॅमिलीला खुश ठेवा, गोड गोड खा, हॅपी हॅपी राहा आणि हमेशा एकमेकांवरती तुमचा आशीर्वाद आमच्यावरती असू द्या आणि आपल्या आई वडिलांचा ऐका. बस गाईज, स्टे हेल्दी, बाय बाय, कीप सपोर्टिंग. हिंदी लगाने तो तेरे खुद को लगाने वाली है इसके सुनने के बाद. अच्छा, उसको सुलाऊंगी फिर लगाऊंगी. सुला उसको, बहुत परेशान हो गया. गुड नाइट.